रेड्डी रणलक्ष्मी तालुका वाळवा येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदनाचा फलक उभारला आहे. या फलकावर माजी खासदार राजू शेट्टी यांचा देखील फोटो आहे, त्यामुळे हा फलक परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाळवा तालुक्यातील रेड्डी रणलक्ष्मी येथील एका शेतकऱ्याने प्रोत्साहनपर अनुदान जमा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व माजी खासदार राजू शेट्टी यांचे एकत्रितपणे एकदम ओके 50,000 रुपये जाहीर आभाराचे बॅनर झळकवले आहे. या बॅनरची परिसरात चर्चा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेग्युलर कर्जधारकांना 50,000 रुपयांची प्रोत्साहन देण्याचे कबूल केले होते. सरकार जात असताना घाई गडबडीत याची घोषणा करण्यात आली होती, पण फक्त ती घोषणाच राहिली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी परिक्रमा पंचगंगेची ही यात्रा 2020 साली प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी येथे 150 किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढून देखील सरकार दखल घेत नव्हते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने 150 रुपये प्रतिगुंठा देऊन पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यानंतर 13 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला होता. त्याची शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीच्या पूर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले आहे. यावेळी बोलताना भागवत जाधव म्हणाले, 50,000 रुपये अनुदान जमा झाल्याने काही अंशी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, मात्र हंगामाच्या तोंडावर कोणत्याही कारखान्याने एकरकमी FRP जाहीर करण्याचे धाडस दाखवलेले नाही. एकरकमी FRP जाहीर केल्याशिवाय ऊसाचे कांडेही तोडू देणार नाही.